धुळे सोलापुरातील वैष्णवी टेरेस बार अँड रेस्टॉरंटच्या मॅनेजरला मारहाण करून 10,000 रुपयांचा नुकसान करणाऱ्यावर विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत प्रशांत तुळशीराम व्यवहारे वय 42 राहणार वैष्णवी टेरेस धुळे सोलापूर यांच्या फिर्यादीवरून कुणाल नंदुरकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 18 ऑगस्ट रोजी रात्री 9:30 सुमारास प्रशांत व्यवहारे हे वैष्णवी टेरेस बार अँड रेस्टॉरंट गार्डनमध्ये काम करत असताना कुणाल नंदुरकर यानं त्या ठिकाणी येऊन दमदाटी शिवीगाळ करून व्यवहारे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत व्यवहारे यांच्या डाव्या जबड्याला आणि हनुवटीला जबर मार लागला असून त्यांच्या डोक्यात आणि पाठीवर प्लॅस्टिक खुर्चीनं मारहाण करण्यात आली. त्याचप्रमाणे नंदुरकर यानं हॉटेलमधील फर्निचर आणि काचेच्या बाटल्यांची तोडफोड करून 10,000 रुपयांचं नुकसान केलं. अधिक तपास पोलीस नाईक उपासे करतायत.